क्रांती दिन आणि आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने राजगुरु नगर परिषदेच्या वतीने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजगुरु नगर शहरातून मंगळवारी रात्री क्रांती दिनाचं औचित्य साधून भव्य मशाल यात्रा काढण्यात आली. राजगुरु नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्या हस्ते मशाल रॅलीला सुरुवात झाली. या मशाल रॅलीत नगरसेविका संपदा सांडभोर, रेखा श्रोत्रिय, नगरसेवक मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, अमोल सांडभोर, दीप्ती कुलकर्णी, नगर परिषदेच्या प्रतीक्षा निकुम, श्वेता बाराधे, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मनीषा पवळे, मधुकर गिलबिले, कैलास दुधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील महिला, युवक, लहान मुले या मशाल रॅलीत सहभागी झाले होते. या मशाल यात्रेत हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचा चित्ररथ ठेवण्यात आला होता. मशाल यात्रा राजगुरुनगर मधून बाजारपेठ मार्गे वाडा रोड पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने काढण्यात आली. महामार्गावरील एसटी बस स्थानकाजवळील हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या स्मृतीस्थळापर्यंत काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. हा आवाज कोणाचा? राजगुरुनगर वासियांचा. हा आवाज कोणाचा? राजगुरुनगर वासियांचा. भारत माता की.